Passa, passa. Arre वा. कार्यक्रमाचं नाव तर तुम्हाला कळलंच असेल. जगदाळे डालडा प्रस्तुत वेड भविष्याचे. पॉज जरा कमी घ्या ना त्याच्यात. हा घेतो घेतो. वेड भविष्याचे को पावडर बाय सुभद्रा मावशी. सुभद्रा मावशीचं काय? को पावडर बाय म्हणजे तुम्ही जी पावडर लावली ना मेकअप रूम मध्ये ती त्यांच्या घरातली. असं को पावडर बाय कसं असतं ना गुरुजी, चॅनल चालवायचं म्हटल्यानंतर अशा लोकांचा सपोर्ट घ्यावा लागतो ना पैशासाठी. अरे वर्षाकाठी 2500 रुपये जीव लढाले आपले चॅनल 2500. तर वेड भविष्याचे या कार्यक्रमात आता आपण सरांशी काही चर्चा करणार आहोत. तर राशींविषयी सरांना बऱ्याच माहिती आहेत, तर मला सांगा गुरुजी सध्या 12 राशींचं फळ काय आहे? कलिंगड हे मोठं फळ असतं, त्यामुळं 12 राशींना पुरतं. ते कलिंगड खावं आणि गर्मीचे दिवस आहे, दुकाळ वाढलाय, कलिंगड बरं पडतं. तर 12 राशींचं फळ कलिंगड लिहून घ्या तुम्ही. तर काही लोकांना इथं प्रश्न पडलेले असतात, त्यांचे आपण लाईव्ह प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत तुमच्यासाठी. तर कोणाला काही मनात प्रश्न आहेत का? सर मला प्रश्न विचारायचा होता. पूर्ण एपिसोड पहा Z5 पुढची रास सांगा एखादी आम्हाला. पुढची रास यांना भेटू का मी? त्यांना इकडे बोलवा. या ना सर, या ना सर, या मोठा आहे सोपा. या असं केलं म्हणजे पैसे उडवणार तुमच्यावर? नाही 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 मग नक्क काढायची मी सरले. एक चुना लावता ना? हा नाही. पान खात का? पान पान हो पान खात. शुक्रवार शनिवार रविवार तीन सलग सुट्ट्या आल्यात ना? सुट्ट्या सलग मग बसव्या. पत्रिका पत्रिका काढायची ना सगळी म्हणून. थांबा थांबा असं करा, हे बघा तुमच्यापेक्षा माझा हात गोर आहे ना, आहे ना. भविष्य सांगा. सर तेच सांग गुरुजी. तुम्हाला ते हे बोट असं लागतं इथं? हा बोट इथं लागतं का असं? शक्य आहे का? नाही इथं इथं जीभ लागते का? भविष्य गाणं गाता येत काय येत का? दुसऱ्यांच्या फक्त नकलाच करायच्या? ह्याची टीका कर त्याची टीका काय येत काय? मग तुम्हाला पोपट कशाला टाइमपासला आणला का? नाही भविष्य सांगितो. अरे ओ पोपट आहे का? वटवागुळे उलटा लटकल्या असं नाही. हा पोपट बोलितो कसा हे बघा. भविष्य काढतो भविष्य काढतो बघ. वाचा वाचा वाचा. तुमचं कौशल्य इनामदार आणि चातुर्य यांच्या समन्वयाने आणि तुम्ही जे वा चांगला प्रश्न आहे तू. जोक जोक सर झालं म्हणजे जोक सांगायचा. जोक तुम्हाला सरांना जोक सांगायचा. सांगता फिरतात जोक सांगत फिरतात मग जोक सांगायचा सर. एक जंगल जंगल एका जंगलामध्ये जंगलाची गोष्ट आहे जंगलाची. एका जंगलामध्ये दोन प्राणी प्राणी एका जंगलामध्ये दोन प्राणी एक काय
एक मुहानी एक एक मुहानी एक नाग 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 नो हे काय वाग आणि नाग हे काय नाग नाग म्हणतो वागाला वागड्या हा नाग म्हणून नाग हा नाग म्हणतो ओ नाग वागड्या हा निम वाघ म्हणतो नागाला ए गड्या एक मिनिट हो तुमचा जोक नाही कळला मॅडम तुम्ही सांगा जोक एक तू मॅडम स्पष्ट भाषेमध्ये समजून ससा कासव माकड लाकूड तोड्या सांगा लवकर सांगा एक गोष्ट बरं एक जोक सांगा चला पुण्याचे आहात ना तुम्ही हो मग पुण्याचा जोक आहे हो एकदा एलियन आले पुणे तबकडीतून आले आणि ते म्हणाले की आता पुणे आमचं हा आता पुणे आमचं झालेलं आहे तर पुणेकर त्यांना असं म्हणाले की गेलात उडत आधी पार्किंगला जागा शोधून दाखवा हॅलो चांगला आता हा जोशी हो ते तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे ना हो ते लहान मुला जोक सांगायला आहेत म्हणजे हो 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 ससा पण होतील ते हो फक्त कान लावले की झालं त्यात एवढं चहा घेता तुम्ही घरून घेऊन यायचं हा आणि 700 750 रुपये द्या गुपचूप कळलं का हा तुम्ही जा पुण्याला वाढदिवस आहे मग चांगले जोक सांगा तुमचं तर कामच करून दिलं हा कोणाला काय प्रश्न आहेत का फायनल मकरंद सरांना मला विचारायचंय सर तुम्ही खूप पुस्तकं वाचता तुमचा खूप अभ्यास आहे सर मला विचारायचंय की स्पायरो गायराचा शोध कुणी लावला सर त्याच्या आई वडिलांनी नाही आवडला काय स्पायरो गायरा चांगला लागतो खायला शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारू शेवटचा प्रश्न तुम्ही तुम्ही तुमच्या आपल्या तुमच्या मधला मिसेस मिसेसला काय तुम्ही तुमच्या मिसेसला म्हटलो तुम्ही तुमच्या मिसेसला म्हटलं घाबरता काय पूर्ण एपिसोड पहा Z5 Friday.